अनेक वेळा आपण बघतो लोक असं म्हणतात की राजकारणी वेगवेगळी वेग प्रलोभनं देऊन वेग 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 निवडून येतात वेगवेगळ्या पद्धतीने निवडून येतात यातला बराचसा भाग सत्य जरी असला तरी याची दुसरी बाजू देखील आहे म्हणजे मी अनेक वेळा आता मागच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी काही लोकांची चर्चा करत होतो पुणे महानगरपालिकेत चर्चा करत होतो तीन चार ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायटीज आहे तर नगरसेवक पदाकरता जो व्यक्ती तिथे निवडणूक लढतो आहे त्याला बोलवून सांगण्यात आलं की तुमच्यापैकी जो आमच्या हाऊसिंग सोसायटीचं पेंटिंग करून देईल त्याला आम्ही मत देऊ काहीने सांगितलं जो आमच्या केबलचं अॅन्युअल भाडं भरून देईल त्याला आम्ही मतं देऊ कोणी सांगितलं आमच्या सगळ्यांचा सा मेंटेनन्स चार्ज जो देईल त्याला आम्ही मतं देऊ अशा प्रकारच्या भ्रष्ट मानसिकतेनं जर मतदान केलं आणि अपेक्षा केली की अतिशय स्वच्छ प्रामाणिक उत्तम काम करणारे लोक निवडून येतील तर हे शक्य नाहीये तुम्ही जर पाण्यामध्ये गटार गंगा टाकाल तर पाण्याची गटार गंगाच होईल पण पाण्यामध्ये शुद्ध जल टाकाल तर जल देखील शुद्ध होईल आणि म्हणून ही सगळी मानसिकता जी आहे ही देखील बदलण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे राजकारण समाजकारण या सगळ्यामध्ये जर आपल्याला मूल्यांची स्थापना करायची असेल शुचिता आणायची असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासून करावी लागते आणि आपण केवळ बोलून ती येत नाही तर आपल्या कार्यातनं आपल्या कर्तृत्वातनं आपल्या ॲक्शन आपण काय करतो हे देखील अत्यंत महत्वाचं असतं